यंदा देशभरात सर्व सणांचा उत्साह मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे येत्या ऑक्टोबरला दसरा हा सण साजरा होणार आहे पूर्वी सर्वत्रच नवरात्रीची धामधूम मिळत आहे दसरा हा हिंदू धर्मियांसाठी अत्यंत महत्वाचा सण मानला जातो सर्वात शुभ साडेतीन मुहूर्तांपैकी एक म्हणून दसराचे पावित्र्य मानले जाते पौराणिक कथेनुसार दसऱ्याच्या दिवशी प्रभू रामचंद्रांनी रावणाचा वध करून वाईटावर विजय मिळवला होता असं म्हणतात दसऱ्याच्या आधीचे नऊ दिवस श्रीरामांनी देखील आदिशक्तीचे पूजन केले होते त्यानंतर दिवशी त्यांनी रावणाची युद्ध करून रस्त्यावर विजय मिळवला विजयादशमी व दसरा हा सण एकच मानला जात असला तरी विजयादशमीच्या मागील पौराणिक कथा वेगळी आहे देवी दुर्गेने महाभयंकर महिषासूर राक्षसाला नऊ दिवसांच्या लढाईनंतर दहाव्या दिवशी ठार केले होते या विजयाला साजरा करणारा दिवस म्हणजे विजयादशमी महिषासुराच्या सेनेने जेव्हा देवतांना त्रास देत उच्छाद मांडला होता तेव्हा देवी दुर्गेने महाकाली रूपात महिषासुराला लढा देत त्याचा शिरछेद केला होता दसरा व विजयादशमीच्या निमित्ताने शक्तीचे पूजन केले जाते श्रीराम व माता दुर्गा यांच्या रूपात अन्यायावर न्याय मिळवलेला विजय साजरा केला जातो या दिवशी शस्त्रपूजनाला विशेष महत्व आहे प्राचीन काळी राजे महाराजा दशमीच्या दिनी आपल्या सैन्याच्या शस्त्रांची पूजा करत हीच परंपरा आजही कायम आहे यामुळे मानव प्रतिष्ठा कायम राहते अशी मान्यता आहे युद्धाच्या मार्गाला अव न अवलंबता बुद्धीच्या ही विजय मिळवता येतो त्यामुळे विद्येला शस्त्र मानून दसऱ्याच्या निमित्ताने सरस्वती सरस्वती पूजनही केले जाते तर नमस्कार मी पूजा तुम्हा सर्वांचं लेडीज स्पेशलमध्ये खूप खूप स्वागत करते तर आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये शस्त्रपूजन आणि सरस्वती पूजन कसे करायचे ते पाहणार आहोत चला आता मग व्हिडिओला सुरुवात करूयात सर्वप्रथम आपण शस्त्रपूजन करणार आहोत तर इथे पाटावरती मी एक लाल कपडा अंथरून घेतलेला आहे त्याच्यावरती आपल्याला एका प्लेटमध्ये तांदूळ घ्यायचे आहेत तर सर्वप्रथम आपल्याला कलेस्थापना करायची त्यासाठी तांदूळ घेतले आहेत प्लेटमध्ये तर तुम्ही खालीही स्वस्तिक काढून त्याच्यावरती हळदी कुंकू अक्षदा वाहून स्थापना करू शकता तर त्याच्यावरती मी तांब्याचा कलश ठेवलेला आहे त्याच्यात पाणी भरलेलं आहे त्याच्यावरती स्वस्तिक काढून घेते आणि आपल्याला आठ नाम ओढून घ्यायचे आहेत या कलशाला त्यानंतर कलशामध्ये हळदी कुंकू अक्षदा फूल बेलपत्र तुळशीपत्र एक रुपयाचं नाणं सुपारी टाकायची आहे आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये पाच आंब्याची किंवा विड्याची पाने सोडायची आहेत आणि पाणी सोडल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला श्रीफळ ठेवायचं आहे आता आपल्याला कलश पूजन करून घ्यायचं आहे तर कलशालाही हळदी कुंकू अक्षदा आणि फूल व्हायचं आहे त्याचबरोबर वेणी व्हायची आहे तर कोणतंही शुभ कार्य असेल तर आपण सर्वप्रथम मंगलकलश स्थापन करतो तर आजही आपल्याला असंच मंगल कलश स्थापन करायचा आहे पानाचा विडा ठेवायचा आहे आणि विड्यावरती जी सुपारी आहे त्यांना गणपती बाप्पा समजून त्यांची आपल्याला पूजा करायची आहे तर सुपारीलाही हळदी कुंकू अक्षता फूल वाहून घ्यायचं आहे त्याच्यानंतर शस्त्रपूजन करायला घ्यायचं आहे पहिल्यांदा तर घरामध्ये जी काही शस्त्रं असतील ती सर्व शस्त्र आपण घ्यायची आहेत पूजनासाठी तर इथे मी हातोडी विळा सूर्य चाकू घेतलेला आहे तर हे सर्व शस्त्र जे आहेत ती मी स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहेत तर तुम्ही घरातील कोणतीही शस्त्र पूजनासाठी घेऊ हो शकता तर याला आता हळदी कुंकू अक्षदा फुले आणि आपट्याची पाणी व्हायची आहेत तर या दिवशी आपट्याच्या पाण्यांना खूप महत्त्व आहे तर दसऱ्याला आपण आपट्याची पाणी सोने म्हणूनही लुटतो किंवा मोठ्यांना वाटतो तर तुम्ही याच्यामध्ये शेतीची अवजारे जी असतात खुर्प विळा यांचेही पूजन करायचं आहे तर असं हे आपल्याला शस्त्रपूजन दसऱ्या दिवशी करायचं आहे त्याचबरोबर वाहनपूजनही करायचं आहे आपल्या घरामध्ये जी काही वाहनं असतील त्यांची पूजा करायची आहे त्याचबरोबर आपण जे घटातील अंकुर आहेत ते अंकुरही याच्यावरती व्हायचे आहेत शस्त्रांवरती त्याच्यानंतर आपण आता सरस्वती पूजन करूया तर इथेही मी लाल कपडा अंतरलाय एका पाठीवरती सरस्वती काढलेली ता आहे तर आता पहिल्यांदा आपण सरस्वती पूजन करून घेऊयात तर त्याला हळदी कुंकू अक्षता आणि फूल वाहून घेते तुमच्याकडे जर सरस्वतीची मूर्ती असेल तर त्याचंही पूजन तुम्ही करू शकता त्याचबरोबर आपट्याची पानंही व्हायची आहेत त्याच्यानंतर तुमच्याकडे जे विद्येचं कोणतेही बुक्स किंवा काही असेल तर तेही तुम्ही पूजू शकता तर इथे मी लॅपटॉप घेतलेला आहे तर लॅपटॉपलाही हळदी कुंकू अक्षदानी फूल आणि आपल्याची पानं वाहून पूजा करत आहे त्याचबरोबर पूजनही करायचं आहे आपल्याला तर त्याच्यासाठी इथे मी एक वही घेतलेली आहे त्याचंही पूजन करून घेते तर इथे आपण विद्येचे जे काही वस्तू आहेत त्यांचं पूजन करून घ्यायचं आहे हळदी कुंकू अक्षदा फूल आणि आपट्याची वाहून त्याच्यानंतर मी एक पुस्तकाचीही पूजा इथे करून घेते तर हळदी कुंकू अक्षदा आणि फूल आपट्याचं पान वाहून घेते तर अशा पद्धतीने आपल्याला सरस्वती पूजन करायचं आहे सरस्वतीला विद्या विद्येला सरस्वती असं मानले जाते तर त्याच्यासाठी आपल्याला हे सरस्वती पूजन करताना विद्येचे साहित्य घेऊन त्यांची पूजा करायची आहे तर इथे आपण शस्त्रपूजन आणि सरस्वती पूजन करून घेतलेलं आहे तसेच याला धूप दिवा अगरबत्ती लावायची आहे आणि पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा आहे तर दसरा हा पाच ऑक्टोबरला साजरा करण्यात येणार आहे तर दुपारी बारा वाजेपर्यंत मुहूर्त आहे तर आपल्याला बारा वाजायच्या आतच किंवा बारापर्यंतच शस्त्रपूजन आणि सरस्वती पूजन करायचं आहे किंवा दसऱ्याचं जे काही पूजन आहे ते करायचं आहे तर मैत्रिणींवर कसा वाटला आजचा हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर वेळात वेळ काढून आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओसोबत